आज आपण मेथीची भाजी कशा पद्धतीने बनवणार आहोत ते पाहणार आहोत। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। तर चला आज आपण मेथीची भाजी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहू। मेथी, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे एवढंच साहित्य आपल्याला मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे। तेल आणि मीठ हे तर सर्वच भाज्यांना लागते, ते मी यामध्ये दाखवले नाही। तर चला आता कढई ठेवली आहे आणि कढईत मी 2 चमचे तेल टाकले आहे आणि त्यामध्ये मी जो लसूण घेतला आहे तो एकदम बारीक चॉप केलेला आहे। तुम्ही लसूण जेवढा बारीक चॉप कराल तेवढा तो खाण्यासाठी टेस्टी लागेल। तर त्यासाठी तुम्ही लसूण बारीक चॉप करून घ्या आणि लसूण जेव्हा तेलात टाकाल त्यावेळेस तो थोडासा ब्राऊन होऊ द्या आणि मग त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया। तर लसूण आपला ब्राऊन झाला आहे तर त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची ही कट करून घालूया। तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी हिरवी मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता। हिरवी मिरची जेवढी असेल तेवढी ती भाजी टेस्टी लागते। आम्हाला तर तिखट खायला आवडते, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने। आणि हिरवी मिरची ही थोडीशी चांगली परतू द्या आणि मग त्यामध्ये आपण मेथी घालणार आहोत। तर बघा या पद्धतीने आपण आत्तापर्यंत लसूण आणि हिरवी मिरची घातली आहे। यामध्ये मी मेथीची भाजी धुवून स्वच्छ करून यामध्ये टाकली आहे। तर मेथीची भाजी ही फुललेली असते आणि ती तेलात गेल्यानंतर अशा पद्धतीने बारीक होते। नंतर त्यामध्ये आपण मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर मेथीची भाजी थोडेसे पाणी सोडते आणि हे पाणी सोडल्यानंतर जेव्हा ते पाणी पूर्णतः कमी झाले पाहिजे म्हणजे मेथी ड्राय झाली पाहिजे। जेव्हा मेथी ड्राय होते तेव्हा ती खूप टेस्टी लागते। पहा तुम्ही मेथीची भाजीने पाणी सोडलेलं आहे, हे पाणी पूर्णतः आपल्याला आटवून घ्यायचे आहे। ज्या वेळेस मेथीतले पाणी आटते त्यानंतर आपण जे शेंगदाणे घेतले होते त्याचा या पद्धतीने कूट करून घ्यावा आणि तो ह्या मेथीच्या भाजीमध्ये घालावा की त्यामुळे आपली मेथीची भाजी खाण्यास टेस्टी लागते। हा कूट ज्यावेळेस भाजी ड्राय होते त्यावेळेस घालावा। अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी तयार आहे। तर ही मेथीची भाजी कशी झाली आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा।